नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत दिनांक वीस सप्टेंबर त्याचबरोबर बावीस सप्टेंबर रोजी ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झालेले आहे अशा सर्व याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास चार हजार चारशे साठ उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे म्हणजेच काय उमेदवारांचं वीस तारखेला आणि काही उमेदवारांचं बावीस तारखेला प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच आता उरलेला टप्पा तर यामध्ये जवळपास दोन हजार पाचशे चाळीस उमेदवारांचं चा प्रशिक्षण अजून होणे बाकी आहे तर यामध्ये जवळपास पुढच्या दोन आठवड्यांमध्ये किंवा दोन ते तीन आठवड्यामध्ये या उमेदवारांच्या उरलेल्या दोन हजार पाचशे चाळीस उमेदवारांच्या प्रशिक्षणाला देखील सुरुवात होईल म्हणजेच आता जे उर्वरित उमेदवार आहेत दोन हजार पाचशे चाळीस उमेदवार तर अशा उमेदवारांना प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी तशी सूचना देखील दिली जाईल तर अशा प्रकारे जो दुसरा टप्पा आहे दोन हजार पाचशे चाळीस उमेदवारांचा तो लवकरच पुढील दोन ते तीन आठवड्यामध्ये सुरू होईल तर यामध्ये प्लस दोन हजार पाचशे चाळीस उमेदवार तर या सर्व उमेदवारांची जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पाच हजार सहा जे प्रतिक्षा आधीमधील उमेदवार आहेत तर अशा उमेदवारांची पहिला टप्पा जो यापूर्वी झालेला आहे म्हणजे ज्यांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे असे चार हजार चारशे साठ उमेदवार तसेच दुसरा टप्पा दोन हजार पाचशे चाळीस उमेदवार तर अशा एकत्रित उमेदवारांचं सर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान जे उमेदवार ॲबसेंट असतील त्याचबरोबर काही उमेदवार आपातर ठरतील आणि याचबरोबर जी पोलीस भरती होणार आहे तर या पोलीस भरतीमुळे काही उमेदवारांनी सहच्या भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन देखील अनुपस्थित दर्शवलेले आहे तर यामध्ये तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजेच पोलीस भरती जी होणार आहे आणि पोलीस भरतीची अनाऊन्समेंट देखील झालेली आहे त्यामुळे अशा उमेदवारांनी ज्यांचे रँक देखील आलेले आहेत निवड यादीमध्ये उमेदवार आहेत तर अशा काही उमेदवारांनी देखील प्रशिक्षणात जाण्याकरता अनुपस्थित दर्शवली तर अशा सर्व एकत्रित आकडेवारीनुसार या उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीमध्ये जे उमेदवार आहेत एकूण एकंदरीत आकडेवारीनुसार या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार केला जाईल त्यामुळे ज्याप्रमाणे आकडेवारी प्राप्त होईल अशाप्रमाणे या प्रतिक्षा देतील अनुक्रमे जे उमेदवार आहेत तर यांची निवड पुढील प्रशिक्षणाकरता केली जाईल तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच त्या संदर्भात तशी अगोदर नोटीस सूचना देखील दिली जाईल त्यामुळे उमेदवारने मेडिकल त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी सध्या करणे गरजेचं नाही कारण का संदर्भात अपडेट प्राप्त झाल्यानंतरच अधिकृत सूचना आल्यानंतरच मेडिकल आणि चार्ज पडताळणी या प्रतीक्षा देतील उमेदवारांनी करायची आहे त्यात जवळपास पहिल्या शंभर ते पाचशेपर्यंत जे उमेदवार आहेत तर अशा उमेदवारांचा विचार होणे शक्यता आहे परंतु यासंदर्भात सध्या कोणतीही अपडेट प्राप्त झाली नाही त्यामुळे अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट मिळताच आपल्या चॅनलवर तुम्हाला ह्याची अपडेट दिली जाईल तर अशा प्रकारे एझ भरती संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा